या उत्तरामध्ये असं म्हणलेलं आहे की 5,800 कायद्यांच्यासाठी 4 डॉक्टर्सची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे, तर ती अपुरी आहे, ती संख्या वाढवणार का हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की जी बॅरॅक्सची कामं चालू आहेत ती कधीपर्यंत पूर्ण करणार हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा अतिशय महत्वाचा प्रश्न असा आहे की तालुका स्तरावर जी आपली काही कारागृह आहेत त्याची क्षमताही संपलेली आहे आणि त्याची दुरावस्था झालेली आहे, तर तालुका स्तरावरची जी काही कारागृह आहे त्याची आपण कामं कधीपर्यंत सुरू करणार आणि त्यासाठी काही धोरण ठरवणार का? इथे जी आपले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरोबर आपले 9 सेंट्रल जेल आहेत, त्याद्वारे जिल्हा कारागृह वर्ग 1 वर्ग 2 आणि वर्ग 3 असे जवळजवळ 60 आपले संपूर्ण जेल आहेत. त्यापैकी हा येरवाडा जेलचा प्रश्न आहे, याच्यामध्ये 8 बॅरेक्सचं काम चालू आहे आणि 3 बॅरेक्सचं काम पूर्ण झालं आहे, 5 बॅरेक्सचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.